यश पात्र अंड्रे पाते परत जुन्या दुसऱ्या दिवशी मागणी करेल काय काय फिटनेस आहे. मला वाटतं की 6व्या वेळेस 2-2 धावा. दोन धावीची आवश्यकता आहे. टीमचे कॅप्टन, दोन्ही टीमचे कॅप्टन पाहते आपण. टॉस यानंतर लगेच होईल. शरद दादा भोईर साहेबांनी जर षटकार ठोकला तर आता मात्र गुरुनाथ ठाकरे साहेब यांच्याकडून आता मात्र आणि गणेश ठाकरे यांच्याकडून 500 म्हणजे एकूण 1000 रुपयाचं बक्षीस आणि दत्तात्रेयकडून 1000 म्हणजे 2000 चान्स घेणारच. ओ टॅप करण्याचा प्रयत्न होता. चौका सुद्धा जरी मारला तरी आता मात्र 500-500 रुपये. यावेळेस पात्र हा चेंडू पाहतोय आपण. अतिशय चांगला होता. दांडी गोल झाली तर मात्र ऑफ स्टंप उखडला गेलं. सामना जिंकण्यासाठी किती धावा पाहिजेत? 2 म्हणजे सामना संपला नाही अजून. 5 चेंडू 2 असं समीकरण पाहतोय आपण. नवीन बॅटर पाहतोय आपण. नितीन धडाकेबाज बॅटर म्हणजे त्याची ओळख आहे. अंदाज सुनील गावस्कर सारखा दिसतोय. पाच चेंडू 2 असं समीकरण. सोनदी टेमगर संघाचा उत्कृष्ट क्षेत्ररक्षक आणि एक चांगला बॅटर. कैलास चौधरी यांचं आगमन, सोबतच उमेश आणि माजी 40+ असोसिएशन कमिटीचे निवड समितीचे माजी सदस्य. 2017 जर पाहिला आपण तर खूप गाजवलं होतं. क्षेत्ररक्षक उत्कृष्ट ठरला होता. सज्ज होताना नितीन 2 धावीची आवश्यकता इथं मात्र सामना जिंकण्यासाठी संघर्ष करण्यासाठी मजबूर करेल काय फलंदाजाला हे पाहायचं आहे. सज्ज होताना फुल टॉस खराब आणि विजयी चौकार आलाय नितीनच्या बॅटमधून. सामना जिंकलाय इथं मात्र जय भोलेनाथ सलूट पाडा संघाने. टीमचं कौतुक आलेल्या संघाचं मी अभिनंदन करेन कारण की तुमचा पहिलाच पर्व आहे आणि तुम्ही खूप चांगली फाईट केली त्याबद्दल इतर संघाचं मी मनापासून आभार व्यक्त करेन. तर सामनावीर जर पाहिलं आपण बॉलिंग साईड जर पाहिली आपण तर विकेट इथं मात्र कोणी जास्त प्राप्त केली नाही आहे. पाहतोय आपण बॅटिंग करताना जर पाहिलं आपण विचार जर केला आपण 19 धावाचं योगदान दिलेलं आहे. बॉलिंग साईड जर पाहिली आपण पहिल्या षटकामध्ये निश्चित रवी भोईर यांनी 5 धावा खर्च केल्या विकेट प्राप्त केल्या नाही. रतन पाटील यांनी 8 धावा 0 विकेट. साईनाथ यांनी 8 धावा 0 विकेट. बालाराम यांनी 9 धावा खर्च करून 1 विकेट. पण अतिशय चांगली एक इनिंग साकारली 19 धावाची नाबाद तो ठरलाय सामनावीर शरददादा भोईर. तर शरददादा भोईर आपण या व्यासपीठावर. त्यापूर्वी आपण टॉस सुद्धा करून घेऊया. दोन्ही टीमचे कॅप्टन यायचे. तर मॅन ऑफ मॅच